जालना जिल्ह्यातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी देखील संताप कायम असून सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड शहर बंद आणि रस्ता रोको तर तालुक्यातील अजिंठा येथे छत्रपती संभाजीनगर जळगाव रस्ता रोको पिंपळदरी मांडणा पान वडोद या ठिकाणी बंद आंदोलन करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोर्चा काढून आंदोलन केलं. मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं यावेळी दिसून आलं. तालुक्यातील गोळेगाव येथील उपसरपंच अनिल बणकर यांनी स्वतःची दुचाकी पेटवून आपला संताप व्यक्त केला. शहर बंद करून रास्ता रोको आंदोलन करून आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या घोषणा देखील दिल्या. तर तालुक्यातील अजिंठा येथे तरुणांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केलं. पिंपळदरी मांडणा पानवडोत गोळेगाव या ठिकाणी बंद पाळून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. सिल्लोड शहरामध्ये पोलीस निरीक्षक शेषराव उद्दार यांच्या तर अजिंठा पिंपळदरी मांडणा पानवडोत या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. गजानन गुप्ता, MCN न्यूज, सिल्लोड.